अभिमान आहे पाठीशी. संकटे गाली लाख तरी स्वाभिमान आहे पाठीशी. संघर्षाचा भेदून किल्ला नळ जोडली मातीशी. प्रहार करून अन्यायावर शत्रूंचे सर्वजण एवढा पाऊस असताना पण संतूरबाई यांच्या प्रेमापोटी तिन्ही तालुक्यातील सर्व लोक या ठिकाणी जमले आहेत. सर्वजण ह्याच अपेक्षेने या ठिकाणी जमले की संजू परब सारखं नेतृत्व हे जे आमच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये आजपर्यंत आमच्या घरचो आमदार आपला माणूस हक्कान अर्ध्या रात्री त्याचा फोन लावू शकतो तो आमका होयो असं आमका वाटता. आता असा रात्रीचा खेळ तुमचा, त्यामुळे मालवणी भाषेत खूप मोठा महत्व आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी त्या मालवणी भाषेत आमचं जो पण हा त्याचा फक्त होय आरडान चला जाणार दाखव. आज या ठिकाणी आंबोलीसारख्या पर्यटन स्थळावर आमचे स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष संजू भाई कळप यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी माझ्या पंचायत समितीच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जे नियोजन करणारे होते आमचे पंढरीभाई राऊत आणि त्यांच्या शिक्षण महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊ मॅडम यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. कारण या ठिकाणी एवढ्या माणसांचं नियोजन करणं एक साधी गोष्ट नव्हती आणि हा सर्व जबाबदारी आणि सर्व या ठिकाणी स्वादिष्ट सर्व आमच्या कार्यकर्त्यांना भोजन दिलं त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आताच बऱ्याच जणांनी आपापलं या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे पण सावंतवाडी तालुक्यासाठी जे राणेसाहेब आम्हाला जो नेता उमेदवार देतील तो सर्वांना आम्हाला मान्य असेल. परंतु या ठिकाणी सावंतवाडी तालुक्यातील जे आज 5 वर्ष गेली 10 वर्ष या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी संजूभाई परब अहोरात्र झटत आहेत आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी बळ देण्याचं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी या सावंतवाडी मतदारसंघामध्ये संजूभाई सारखा आमदार या ठिकाणी हवा आणि भावी आमदार म्हणून आम्ही संजूभाई परब यांच्याकडेच बघतोय. त्याप्रमाणे यांना राणेसाहेबांनी या ठिकाणी त्यांना उमेदवार देऊन आम्हा सर्व आता इकडे 600 ते 700 लोकांची उपस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे नेतृत्व सर्वसामान्यातनं आलं नाही. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा इतक्या चांगल्या पदापर्यंत जाऊ शकतो त्याला जेव्हा तालुकाध्यक्ष पद मिळाल्यानंतर ह्या माणसाने पंचायत समितीतले 18 पैकी 11 उमेदवार निवडून आले. जिल्हा परिषदमध्ये 9 पैकी 5 उमेदवार निवडून आणले. नगरसेवक नगरपालिकेत सावंतवाडी नगरपालिका जिकडे आमची 17-0 होती तिकडे आमचे सर्वाधिक म्हणजे 1 नंबरला 8 नगरसेवक निवडून आले. ह्या मागे सर्व श्रेय आम्ही संजू परबना देतो. संजू परब हे खऱ्या अर्थाने किंग मेकर आहे. एवढंच नाही तर जवळजवळ 70% ग्रामपंचायती आपल्या स्वाभिमान पक्षाच्या ताब्याखाली त्यांनी आणलेल्या आहेत आणि या अशा नेतृत्वाला आम्ही पुढे आणण्याचं काम करतोय. ह्यावेळी राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे. आमची कळकळीची विनंती आहे की ह्यावेळेचं विधानसभेचं तिकीट संजू परब यांना द्यावं आणि आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. संजू परबने नेहमीप्रमाणे प्रतिभोजन म्हणजे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कसं काम करायचं याचं एक उदाहरण दिलेलं आहे. संजू परब हे ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व आहे. जसं बच्चू कडू किंवा गणपतराव देशमुख यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचं नेतृत्व मी पाहतोय. त्यांना ह्या मतदारसंघामध्ये दुसरा कोणी पर्याय नाही आहे. कितीही गोष्टी बोलले तरी युवकांचा एक नेतृत्व युवकांचा एक भवितव्यातला नेता म्हणून या ठिकाणी सर्व या मतदारसंघातील जनता त्यांच्याकडे पाहत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे राणेसाहेबांना सुद्धा संजू परब शिवाय या मतदारसंघात पर्याय नाही आहे आणि राणेसाहेबांनी त्यांना उमेदवारी
देणारच आणि दिल्यानंतर ती निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यासारख्या अभिमानाने सांगू शकतो की संजीव परब हे आमचे उद्याचे नेते आहेत. की सगळ्या लोकांचा सावंतवाडी मतदारसंघावर आमदारकीसाठी डोळा आहे आणि कालच व्हॉट्सअपवर एक चांगली न्यूज या ठिकाणी उपस्थित झाली की संजीवभाईंसाठी हा सावंतवाडी मतदारसंघ जवळजवळ सोडण्यात आलेला आहे आणि आपण बरोबर घेऊन जाणारे आपल्या घरातील आमदार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी पाठीमागे असेच ठामपणे राहूया एवढं या सांगतो. सगळ्यांना या वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय श्री बोला.